महाराष्ट्र पोलीस भरती, तर ह्या 4 ते 5 वर्षाच्या मागच्या कालावधीमध्ये जे नवीन तरुण पिढी आहे यामध्ये भरपूर प्रमाणात क्रेज वाढलेली आहे, ती म्हणजे पोलीस भरती असेल किंवा आर्मी भरती। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की पोलीस भरतीसाठी नक्की काय काय लागतं। बऱ्याच जे नवीन मुलं आहेत, 10वी 11वी असतील 12वी असतील, या मुलांच्या मनात पोलीस भरतीबद्दल खूप उत्साह असतो। पोलीस भरती करायची असते, परंतु नक्की काय करायचं, काय काय लागतं, काहीही माहीत नसतं। एखाद्याला बघणं, ड्रेसवरती बघायचं, बाकीचे मुलं पोलीस भरती करतात म्हणून मीही करणार, पण एक्झॅक्ट काय करायचं आहे किंवा ह्यामध्ये काय असतं हे कोणालाच माहीत नसतं। तर आजचा व्हिडिओ मित्र यावरतीच आहे की पोलीस भरती म्हणजे नक्की काय आणि यासाठी काय काय केलं पाहिजे। तर जय हिंद मित्रांनो, मी महेश गुरु, सांगली पोलीस। तर चला बघूयात, व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला बरेच मुलांनी प्रश्न विचारलेले आहेत की सर, पोलीस भरतीसाठी हाईट किती लागते किंवा पोलीस भरतीसाठी एज्युकेशन किती लागतं। त्याचबरोबर अजून एक कॉमन प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे पोलीस भरती ही फक्त आपल्या जिल्ह्यातच केली जाते का बाहेरच्या जिल्ह्यात पण देऊ शकतो। तर अशा बऱ्याच प्रश्नांचं जे उत्तर आहे ते मी आज देणार आहे मित्रांनो। पोलीस भरतीसाठी जे मुलामुलींसाठी एज्युकेशन असतं ते मित्रांनो सेमच असतं, ते म्हणजे 12वी पास। तुम्ही 12वी क्वालिफिकेशनवरती पोलीस भरती देऊ शकता, 12वी पास लागतं। त्याचबरोबर जे मेन मुद्दा आहे जो हाईटचा, तो मुलांसाठी किती, तर मुलांसाठी पोलीस भरतीसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा जास्त हाईट ही जिल्हा पोलीससाठी लागते। त्याचबरोबर SRPFसाठी 168 सेंटीमीटरपेक्षा जास्त मुलांसाठी हाईट लागते। त्याचबरोबर जिल्हा पोलीससाठी महिलांची जी हाईट आहे ती 155 सेंटीमीटरपेक्षा जास्त लागते। यामध्ये मित्रांनो जिल्हा पोलीस असेल, SRPF असेल, यासाठी मुलांना किंवा मुलींना जे एज्युकेशन आहे ते 12वी पाससाठी लागतं। तर बऱ्याच मुलांना माहीत नसतं की पोलीस भरतीचा अभ्यास काय आहे। तर पोलीस भरतीचा अभ्यास जो आहे तो मित्रांनो 4 विभागात विभाग केलेला आहे, जो 100 मार्काचा पेपर असतो। यामध्ये मराठी व्याकरण, त्याचबरोबर गणित, त्याचबरोबर बुद्धिमापन आणि त्यानंतर शेवटचा जो आहे तो सामान्य ज्ञान, यामध्ये GK असेल, बऱ्याच गोष्टी असतात। तर या 4 विभागामध्ये 100 मार्काचा तुमचा पेपर घेतला जातो, जो पोलीस भरतीचा असतो। तर मित्रांनो, महिलांसाठी जे खूप महत्त्वाचं आहे, महिलांनी पोलीस भरतीकडे वळलं पाहिजे, मी ह्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, पोलीस भरती ही महिलांनी का केली पाहिजे। तर महिलांसाठी जे आरक्षण आहे ते 33% आरक्षण यामध्ये दिलेलं आहे। तर हे खूप म्हणजे खूप चांगलं आहे, कारण तुम्हाला जे कॉम्पिटिशन आहे खूप कमी येतं, 100 मध्ये 33 जागा ह्या महिलांसाठी राखीव असतात। तर महिलांनीसुद्धा हा विचार केला पाहिजे। तर जितकं पेपर महत्त्वाचं आहे तितकंच ग्राउंड देखील महत्त्वाचं आहे। तर आजची ह्या आत्ताची जी भरती झालेली आहे, 2019 भरती जी आहे ती 2021 घेतली गेली आहे, पण यापूर्वी 2019 जे पोलीस भरतीसाठी 5 इव्हेंट असायचे। तर यामध्ये कोणते इव्हेंट असायचे, तर सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला इव्हेंट असा आहे तो गोळाफेक, त्याचबरोबर पुलअप्स असायचे, त्याचबरोबर लाँग जम्प असायची, त्याचबरोबर 100 मीटर आणि 1600 मीटर किंवा 5 किलोमीटर, हे असे 5 इव्हेंट असायचे। त्यानंतर मुलींसाठी इव्हेंट कोणते असायचे, तर मुलींसाठी इव्हेंट हे 3 असायचे। तर ते कोणते, तर 100 मीटर असेल, 800 मीटर असेल, त्याचबरोबर गोळाफेक असेल। तर अशा प्रकारे ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर पोलीस भरती ही काच करावी, तर मित्रांनो पोलीस भरती ही गव्हर्नमेंट जॉब आहे, गव्हर्नमेंट जॉब आहेच तर आहेच, त्याचबरोबर गरीब असतील किंवा मिडल क्लास असतील, गोरगरिबांची पोरं देखील यामध्ये आपलं आयुष्य बदलू शकतात, कारण इथं फक्त कष्टाला किंमत दिली जाते। तुम्ही जेवढं कष्ट करचाल, जेवढं स्वतःला घासचाल, जेवढं तुम्ही चांगला अभ्यास करचाल आणि तुम्ही ह्या चांगल्या अभ्यास आणि कष्टामुळे तुम्ही तुमचं यश संपादन करून पोलीस बनू शकता। यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला कष्टाची गरज आहे, बाकी कशाची गरज नाही आहे। त्यामुळे 10वी 12वी पास झाल्यानंतर मुलांना विचार असतात की पोलीस भरती करू का नको, नक्की काय असतं। तर अशा प्रकारे पोलीस भरती आहे, तुम्ही करू शकता। पोलीस भरती करणारेच जे मुलं आहेत 10वी 5 झाल्यानंतर कोणती साईड घेऊ असं बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं। तर मित्रांनो, फक्त आणि फक्त तुमचं टार्गेट जर पोलीस भरती असेल, तर तुम्ही
पैसे जास्त वेस्ट न करता तुम्ही आर्टसाठी ॲडमिशन घेऊ शकता हे असं मला वाटतं. बाकी तुम्ही कोणत्याही साईडनं 12वी पूर्ण करून पोलीस भरती देऊ शकता. तर पोलीस भरती करावी खूप मनापासून वाटतं, कारण पोलीस भरतीमध्ये एक रुबाब वेगळा आहे, त्या वर्दीची क्रेज वेगळी आहे आणि स्वतःच्या फॅमिलीला एक नाव जे आहे, एक स्टेटस जे आहे ते करण्याचं आणि आईवडिलांचं नाव तुमच्यामुळे लोकांमध्ये समजण्यासाठी आणि तुमच्या नावाने त्यांना ओळखण्यासाठी तुम्ही पोलीस भरती नक्की करावी. आणि ह्याच्यासारखा आनंदी, ह्याच्यासारखा चांगला आणि समाजसेवा करत चांगला जॉब मिळ ह्याच्यासारखा कोणताच नाही आहे. त्यामुळे पोलीस भरती नक्की करा आणि काही अडचण असेल तर मला कधीही विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.